आज ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय दुमो लोणे साहब यांची भेट झाली आणि या भेटीच्या निमित्तानं मला दुमो लोणे सरांकडून साहित्य क्षेत्रातील माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय लोणे सर, नमस्कार. नमस्कार. सर, माझा चुलत भाऊ असो की माझा कोणी असो, जवळचा असो की दूरचा असो, त्याला जरासं काही दुःख झालं की मला सहन होत नसत. आणि मग मी चटकन म्हणायचा, अरे हे घे हे पैसे, याला चटकन दवाखान्यात घेऊन जाय बरं, असा मी म्हणायचा. बिलकुल माणसाला दया भाव, भयंकरच दयाचं भावना. बिलकुल झाडावून एक पोरग पडलं, बरं पडलं, त्याचं पाय खातीर मोडला असा, दवाखान्यात न्यायचे, दवाखान्यात न्यायचे पैसे नाहीत, काय नाही. मग चटकन मी त्यांना काय केलं, पैसे दिले, अण्णा दिला, दवाखान्यात पाठवून दिले. बिलकुल एकदा एक भाभी माई लेकराला घेऊन कडीला अशी उभी राहिली आणि बाबाजी म्हणली, अहो हे दूधच पिणं, हे असं करणं, हे तसं करणं लहान लेकरू. मी त्या भाभीला म्हणलं, तू काय कर म्हणलं, शेळीचं दूध घे, त्याला जरासं गरम कर, त्याच्यावरची साहसाही काढून टाक आणि रोज सकाळी त्याला ते दूध पाच. इतकं सकाळ होत नाही त्याला पाच, ते लेकरू ठोकर झालं. म्हणजे आजीबाईचा बटवा सारखं तुमच्याकडे ते उपाय सुद्धा आहे. ठोकर प्रसंग आले आणि एक गंगाजी असं लेकरू घेऊन बसली असत, त्याचं पोट फुगलेलं, हात पाय बारीक झालेले. आणि म्हणली, काय करू रे, म्हणले हे दुर्बान, हे पाय असं लेकरू झालं, याला काय करू. म्हणलं, तू त्याला काहीच करू नको, तू त्याला नुसतं सकाळी सकाळी दुधावरली साय काढून तू पाजीत राह म्हणलं, त्याला ते मस्त होऊन जात आहे म्हणलं. बिलकुल त्याला औषध पाणी लागणार, काहीच लागणार म्हणलं. आणि असं दूध पाहिजे काही 8 दिवसाच्या आत ते चांगलं टणटण, ते चांगलं टणटण आहे ते माझ्या शेताजवळ, शेत आहे त्याच, ते फिरत आहे ते पोरग. असं झालं, चांगलं झालं. बिलकुल कवी अनिलची आठवण सांगा थोडी. कवी अनिलची आता कराडच्या साहित्य संमेलनाचा, कवी संमेलनाचा एक भाग उभा राहिला, ढाचा उभा राहिला. त्याच्यामध्ये नादो मानो सगळे व्रथी महारथी असे मोठमोठे कवी. एकदा त्याच कवी संमेलनामध्ये एक धनगर आला सर. धनगरानं काय केलं होतं, अशी कांबळ टाकलेली होती, गोज कांबळ टाकली अशी काठी हातात, आणि तो स्टेजवर आला घेऊन. स्टेजवर आल्याच्या नंतर जोर जोरात अशी कविता म्हणू लागला. बिलकुल सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. आम्ही एकदा नादो मानोर इथं आलता नांदेडच्या कार्यक्रमात, नादो मानोरना मी ती आठवण सांगितली. मानोर साहेब म्हणलं, आपण कराडच्या साहित्य संमेलना होतो, मी होतो, तुम्ही होते, आणि एका धनगर समाजानं तिथं कविता गायली, पासोडी खांद्यावर टाकून, गोंधळी खांद्यावर टाकून, किती जबरदस्त होती. नादो मानोर काय म्हणते त्या गोष्टीला ऐकून, अहो त्यानं सगळे कवी लंबे 60 केले या शब्दात नादो मानोर मला म्हणले. कवी अनिल, अनिल कवी अनिल, कवी अनिल कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. तेवढ्या मोठ्या अध्यक्ष साहेबांना आणि तेवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आता मी कसा जाऊ, कसा बोलू, अशी माझ्या मनामध्ये एक सारखी धाडधूक 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 होती. पण मी हिया केला आणि गेलो. मी कवी अनिल साहेबांना म्हणलं, साहेब म्हणलं माझं नाव लिहा हो. अरे 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 म्हणले, आता कसं लिहित आहे म्हणले. अहो इथं किती कवी झाले पहा म्हणले, ही यादी 54 कवी झाले, तुमचा नंबर 55 आहे म्हणले. सकाळ होती म्हणले, दिवस निघते म्हणले, असंच मला लागलं ती बोलायला. म्हणलं काही होत आहे, पण माझं नाव लिहावं. शेवटी त्यांनी माझं नाव लिहिलं आणि मी त्या कवी संमेलनाच्या तिथंच असा उभा राहिलो, डायरी घेऊन माझ्या हातात. मी आणि कवी अनिल मला पुन्हा एकदा माझ्याकडे पाहून मला म्हणले, कुठे गेली तुमची कविता, कुठे गेली तुमची कविता, आज लागले बोलायला. कवी अनिल लय जबरदस्त कवी अनिल होते. तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात मोठा पुरस्कार तुम्हाला जो वाटला तो कुठलाच मिळालेला नाही. आणि हे जे सगळे पुरस्कार मिळाले ते मला प्रेमा खातर मिळाले. मी ज्या वातावरणात वावरत गेलो त्या वातावरणातल्या प्रेमा खातर मला ते हे पुरस्कार मला मिळाले.
आणि तेवढेच मी माझे शिरसावंदे मानून मी आनंदाने ते स्वीकारले. आमच्या नवीन लोकांना नवोदितांना काय संदेश देता? शेवटी नवोदितच आहे ते. कोणी कुणी आले, कसे आले, काही लिहिलं, कसं लिहिलं, तरी शेवटी ते नवोदित आहे. पण नवोदितांना संदेश देताना मला एकच सांगायचे, काही दुसरं तिसरं नाही सांगायचं, एकच सांगायचे की तुम्ही लिहिते व्हा. लिहिते व्हा, तुम्ही लिहिते व्हा, त्या लिहिण्यातूनच सगळं काही निर्माण होईल. तुमची एखादी आवडती कविता? कवितेचं नाव आहे घुगऱ्या. घुगऱ्या, असा निघालो, असा निघालो, पदर धरून घुगऱ्या मागू लागलो. असा निघालो, असा निघालो, पदर पसरून घुगऱ्या मागू लागलो. आई, छोटी बहीण मागून येताला येताना जीवाला लाज नव्हती वाटत घुगऱ्या पोटात घालताना. काळाने झोडपलेच होते तसे, काळाने झोडपलेच होते तसे, काळाच्या पडद्यामध्ये जे दडलेले होते ते मला घुगऱ्यामध्ये दिसू लागले. काळाच्या पडद्यामध्ये जे होते ते मला घुगऱ्याच्या पदरामध्ये दिसू लागले. आणि या घुगऱ्याच्या वास्तव्यामध्ये मला एक दुरंधर अशा प्रकारचा काळ दिसू लागला. आणि मी म्हणत निघालो की या काळाच्या मानेवर देईल सुरी, या काळाच्या मानेवर देईल सुरी. बहुत बढिया, बहुत बढिया. आता म्हणत निघालो, ज्याच्या घरी आहेत दाणे, ज्याच्या घरी आहेत दाणे, त्या घरातले कुत्रे शहाणे. आजकाल फाटकाला बांधलेले कुत्रे शहाणे, घरात ज्यांच्या नाहीत दाणे, घरात ज्यांच्या नाहीत दाणे, त्या घरातली माणसे दिवाणे. त्या घरातली माणसे दिवाणे, त्या घरातली माणसे दिवाणे. चंद्र द्यावा धरूनी, त्याचा मला चेंडू द्यावा करूनी. चेंडू द्यावा करूनी, असं कुठं झालंय बाळा महेंद्रा, असं कुठं झालंय बाळा महेंद्रा, दुनिया उनी आगळा माय परेचा, दुनिया उनी आगळा माय परेचा. आई मला सरप द्यावा धरूनी. क्या बात है. आई मला सरप द्यावा धरूनी, त्याचा मला चाबूक द्यावा करून, त्याचा मला चाबूक द्यावा करून. असं कुठं झालंय बाळा राजेंद्रा, असं कुठं झालंय बाळा राजेंद्रा, दुनिया उनी आगळा माय परेशा. आई मला उल्का द्यावी धरूनी, आई मला उल्का द्यावी धरूनी, तिची मला गोफन द्यावी करून, तिची मला गोफन द्यावी करूनी. असं कुठं झालंय बाळा जितेंद्रा, असं कुठं झालंय बाळा जितेंद्रा, दुनिया उनी आगळा माय परेशा, दुनिया उनी आगळा माय परेशा. आई मला, आई मला लोणे द्यावा धरूनी. आई मला, आई मला लोणे द्यावा धरूनी, आणि त्याचा मला कवी द्यावा करूनी, आणि त्याचा मला कवी द्यावा करूनी. असं कुठं झालंय बाळा गौतमा, असं कुठं झालंय बाळा गौतमा, दुनिया उनी आगळा माय परेशा, दुनिया उनी आगळा माय परेशा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.